महाराष्ट्र मध्ये विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत आहे। निवडणूक आयोगाने तशा पद्धतीची घोषणा केलेली आहे। तर आता ज्या 9 जागा आहे त्या 9 जागांमध्ये जवळजवळ 4 जागा या बीजेपीला मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे बीजेपीच्या माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी आहे की ज्या तुम्हाला 4 जागा मिळणार आहे त्याच्यामधली एक जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ते द्यावी आणि एक सामाजिक समतोल जो आहे हा साधण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीची त्यांच्याकडे आपली मागणी आहे। मी त्यांच्याशी दोन बोलणार आहे। त्याचबरोबर एक पत्रही ईमेलवर माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय चंद्रकांतदादा पाटील याला मी पाठवणार आहोत। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जर एक जागा दिली तर एक आमच्या दलित समाजाला आंबेडकरी समाजाला ताकद देण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे आणि भविष्य काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला त्याचा चांगला फायदा होणार आहे। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक जागा द्यावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे।